पपी पोज, उत्तन शिशोसन। गुड़ा ने जमीन पर टेकी ने शरीर ने जमीन नी तरफ झुकावो। बेव हाथ जमीन पर राखो, पोतानु माथू हाथ ना वच्चे राखी ने जमीन पर राखो। धीरे धीरे श्वास लो। आ तमारा खबा अने रीढ़ नी हड्डी ने मजबूत बनावे छे, मन ने शांत करे छे, सारी ऊंग लावामा मदद करे छे। जेना घुटना मा दुखावो होए ए आ आसन ना करे। माउथ वॉश पोज, आ आसन करवा माटे सुखासन मा बेसी जाओ। हवे पोताना गालो मा हवा भरी लो। हवा ने एक गाल थी बीजा गाल मा फरावो, जेम के तमे कोगड़ा करता हो। हवे थोड़ी वार सुधी करता रो, पछी थोड़ी वार रोकाई जाओ अने फरी थी शुरू करो। आ आसन ना फायदा, गालो ने मस्त आकार आपे छे, चेहरा पर चमक लावे छे, डबल चिन नी समस्या ने दूर करे छे, जबड़ा नी हड्डी ने मजबूत करे छे। वृक्षासन। प्रथम सरळ उभं राहावं, उजवा तळपाय हाताच्या मदतीने डाव्या मांडीच्या वरील भागाला जोडावा, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा। आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार करावा, आपलं डोकं दोन्ही हातांच्या मधोमध असावं, शरीराचा तोल सांभाळत या स्थितीत काही वेळ उभं राहावं। आता हात खाली घेऊन पूर्वस्थितीत यावं। हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी। पायांचे स्नायू बळकट होतात, पाठीचा कणा मजबूत होतो, लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते। गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये, गर्भवती महिलांनी हे आसन करू नये। उत्कटासन। प्रथम सरळ उभं रहा, आपले दोन्ही हात समोर आणा। आता गुडघ्यातून वाकत हळूहळू खाली खाली जा, जसं की आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहोत। या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या। या आसनाच्या नियमित सरावामुळे आपण तोल सांभाळू शकतो, मांड्या आणि पाठीचा कणा बळकट होतो, कंबर बळकट होते, पायांचे स्नायू लवचिक होतात। गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये, कंबर दुखी असल्यास हे आसन करू नये। मलासन। प्रथम सरळ उभं रहा, आता आपल्या पायात 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवा, दोन्ही हात समोर घेऊन जोडा। आता हळूहळू खाली जा, असं समजा की तुम्ही एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहात। या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या। या आसनाच्या नियमित सरावाने
ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पायांचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाठ दुखत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये.